आज दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून शहरामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता। औरंगाबाद जिल्ह्यातील 9 आमदार हे आपलेच असतील। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महापौर भाजपचा आणि आपला येणार यात कोणतीही शंका नाही। येणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे बजेट सादर करणार आहे। आपल्या ज्या मागण्या असेल त्या पालकमंत्री म्हणून भुमरे यांच्याकडे मागाव्यात, ते नक्की पूर्ण करतील असे मत शिंदे गटाच्या मेळाव्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलेत। आम्ही 6 आणि ते 3 असे 9 भविष्यामध्ये आमदार हे आपले सत्ताधारी पक्षाचे राहील। यामध्ये सर्व आपापल्या पर्यायाने आपण प्रयत्न केला तर निश्चित येणारी जिल्हा परिषद ही आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने या ठिकाणचा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष होईल। महापौर मध्ये भारतीय जनता पार्टी आणि आपली शिवसेना दोन्ही मिळून आपण या ठिकाणी सरकार बनवू, त्यामध्ये कुठेही शंका नाही। अनेक नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद या सर्व निवडणुका आपल्या समोर आहेत। हे समोर ठेवून आपण गाव वाईज, तालुका वाईज, वार्ड वाईज नियोजन केलं तर मला वाटतं काही फार मोठं अवघड नाही। निश्चित याच्यामध्ये पुढच्या भविष्यामध्ये ज्या ज्या जे जे आपल्याला करायचं आहे, तुमच्या मनामध्ये पालकमंत्री महोदयांच्या बद्दल ज्या भावना असतील, ते तुमच्याशी तुमच्या मागण्या असतील, त्याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारकडून ते तुम्हाला कशा देता येईल याची दक्षता ते घेतील। मी त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून, या राज्याचा कृषी मंत्री म्हणून, कृषी विभागामध्ये अनेक नवीन नवीन प्रयोग, येणारा बजेट जो राहील, मी तुम्हाला आजच बोलतो, येणारा बजेट जो राहील हा कृषी खात्यासाठी पहिल्यांदा राज्यामध्ये जो बजेट महाराष्ट्रामध्ये मार्चचा होईल, त्यामध्ये कृषी खात्याच्या अनेक अशा नवीन नवीन योजना मोठ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा हित समोर ठेवून हे केल्या जाईल। शेतकरी सुखी राहावा, समृद्धी राहावा, एक पिकाच्या ऐवजी 2 पिकं घेणारा व्हावं आणि त्याला ज्या काही योजना लागतात, पोखरं असल गावांमध्ये, ठिबक असल, स्प्रिंकलर असल, वॉटर गन असल, शेततळे असतील, जे जे काही लागतं ते सर्व देण्यामध्ये महाराष्ट्र सरकार कुठेही कमी पडणार नाही।